आमच्याही आई वडिलांच्या औषध पाण्याचा खर्च आम्हाला करायचा आहे। कोचिंग क्लासेस अनलॉक कधी या वृत्त मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि संदीप, आपण पाहतोय कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काही वेळापूर्वी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या संचालकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी भेट घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्या आशा कुठेतरी पल्लवी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि या सगळ्यामध्ये आता आपण बघतोय थोडासा दिलासाच मिळाला असं म्हणावं लागेल, कारण आशा वाटायला लागलेली आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून न्यूज 18 लोकमत कोचिंग क्लासेस अनलॉक कधी या वृत्त मालिकेच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते। नेमक्या अडचणी काय आहेत, सरकार काय भूमिका घेणार आहे, या सगळ्यामध्ये एक मोठी अपडेट आहे, ती म्हणजे संचालकांनी क्लासेसच्या, विद्यार्थी पालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, त्यावर नाशिक मधले जे क्लासेसचे चालक आहेत त्यांचं काय मत आहे, शिक्षकांचं काय मत आहे। नक्कीच संदीप, म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय हा नक्कीच म्हणता येईल की संवेदनशील अत्यंत परिस्थितीमध्ये पर्यंत हा गेलेला आहे कोचिंग क्लासचा विषय, कारण आपल्या राज्यातले जवळपास 25 लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबसुद्धा याच्यावर अवलंबून आहे। जवळपास 3.5 ते 4 कोटी विद्यार्थी आज कोचिंग क्लासच्या माध्यमातून शिकत आहे, पण त्यांना दिलासा मिळत नाही आहे। मुळे सर, खरं तर तुम्ही ही सगळी संघटना चालवतात, राज्य पातळीवर तुमचे प्रयत्न चालले, आज राज ठाकरे यांना तुमचे सगळे प्रतिनिधी भेटले, एक सकारात्मक चर्चा झाली आहे, का राज ठाकरेंपर्यंत पोहोचायची इच्छा आली? गेल्या 7 महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने जवळपास म्हणजे छोटे, मध्यम आणि मोठे सगळं सर्वच क्लास चालकांचे हाल चालू आहेत, आणि सरकार शाळा आणि क्लासेस यांना एकत्र तोलत असल्यामुळे त्याचा हा निर्णय सरकारकडून होत नाही आहे, त्यामुळे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या सर्वांना निवेदनं झाली, आश्वासनं मिळाली, परंतु अद्यापही कोणताही ठोस निर्णय न होत असल्यामुळे आम्हाला आज राज ठाकरे सरांना भेटावं लागलं। नक्कीच, म्हणजे की खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे सरकार, राज ठाकरे पक्ष दुसरा, भाऊ त्यांचेच, प्रति सरकार का? हो, तसंच वाटतंय की प्रति सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। पण जसं ज्या पद्धतीने शाळांचा सर्वे केला गेला की पालक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायला तयार आहेत का नाही, तर तिथून 80% नाही येत आहे। पण ह्या पद्धतीने जर क्लासेसच्या बाबतीत सर्वे झाला तर निश्चितच पालक आमच्या कोचिंग क्लासेसला पाठवायला तयार आहेत, कारण शाळेमध्ये संख्या ही हजारोने असते। आणि हाच मुद्दा ज्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्यासमोर मांडला, ते महाराष्ट्राने पत्री सरकार बघितलं, प्रति सरकार सुद्धा बघताय, कुठेतरी शरद पवारांनाही साकडा घालताय, राज ठाकरेंपर्यंत तुम्ही पोहोचताय। सर्वात महत्वाचा सर, आमच्या क्लास चालकांचा प्रश्न सुटणं महत्वाचं आहे, तो कोणाकडून नाही सुटो, राज ठाकरे असतील, आदरणीय राज ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असतील, यांनी हा प्रश्न बघणं खूप गरजेचं आहे, कारण क्लास चालक खूप अडचणीत आहेत आजच्या परिस्थितीमध्ये। क्लास चालक प्रचंड अडचणीत आहे, कुटुंब उद्ध्वस्तण्याच्या मार्गावर आहे, काय सांगाल? ह्या आर्थिक विवंचेतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला क्लास चालण्याची परवानगी द्यावी ऑफलाईन, ही आमची विनंती मायबाप सरकारकडे। मायबाप सरकारकडे विनंती आहे, पण विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचं काम सुद्धा आज तुमच्या माध्यमातून केलं जात आहे। नक्कीच सर, आम्ही नेहमी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करतो। आताच 2 सलून व्यावसायिक बांधवांनी आत्महत्या केली, तर सलून व्यवसाय सुरू करण्यात आला, तर कुठेतरी सरकार आमच्या आत्महत्येची वाट पाहते का असं आम्हाला अत्यंत धक्कादायक खरं तर विधान आहे तुमचं। पण ऑनलाईन एज्युकेशन ऑफलाईन करण्यासाठी क्लास सगळे तयार आहेत का? अगदी बरोबर, आम्ही अगदी तयार आहोत, पूर्णपणे तयार आहोत, सगळे आम्ही कटकटपणे सगळे नियम पाळायला तयार आहोत सर। मुंबईच्या सगळ्या कोचिंग क्लास संघटनांची राज ठाकरेंबरोबर बैठक झाली, बाहेर आल्यानंतर त्यांनी दिलासा मिळतोय, योग्य सकारात्मक चर्चा होते सांगितलं, आता महाराष्ट्रातले सगळे तुमचे सहकारी त्यांना भेटताय, काय सांगाल? राज ठाकरेंच्या दारी पोहोचल्या आता कोचिंग क्लास समस्या। आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठलेही पक्ष असो, कुठलेही नेते असो, आमचं जे कोचिंग क्लासेस आहेत, संघटना आहेत, प्रत्येक कोचिंग क्लासेसना क्लासेस उघडण्याची परवानगी द्यावी, आणि विद्यार्थ्यांचे भविष्य जे आहेत अडचणीत पोचलेत त्यांना सपोर्ट मिळावा, सपोर्ट मिळावा। काही व्यथा असतात, काही भावना असतात, काही व्यक्त होण्याच्या पद्धती असतात, आपल्यामध्ये एक असेही आहेत की ज्यांनी त्यांच्या भावना या एका काही ओळींमध्ये शब्दबद्ध केल्या आहेत। वाट पाहणे अवघड झाले, मार्ग काढणे अवघड झाले, जगण्यासाठी कर्ज काढले पण श्वास सोडणे अवघड झाले। आमच्या मुलांना आम्ही खंबीरपणा शिकवतो, पण आता आमचा खंबीरपणा तोल जातोय, सोडलाय आम्ही तो तोल, आणि हे आम्ही आमच्या सर्व माध्यमातून सांगण्यात प्रयत्न करतोय की सर्वांना वाली आहे, पण क्लास चालक हा पोरका झालाय, याकडे सर्वांनी जर लक्ष दिलं तर आम्ही पण खंबीरपणाने आमची मुलं आम्ही घडवू,
आणि ते पुढे भविष्यात सुद्धा स्ट्रॉंग पद्धतीने उभे राहतील. जर आम्ही स्ट्रॉंग नसलो तर मुलांना काय स्ट्रॉंग करणार. नक्कीच, काय बात आहे की खरं तर आमचीही मुलं पोरकी झाली आहेत, आम्हीही पोरके झालो आहेत. सरकारला साकडा घालायचा प्रयत्न केला, दिलासा मिळत नाहीये. राज ठाकरेंच्या दारी गेलोय. कुठेतरी या सरकारवर अविश्वास आहे का, तर अविश्वास आहे का किंवा नाहीये, यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे की आमचा प्रश्न सुटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संदीप, हे आज सगळे शिक्षक संघटना आहेत, हे सगळे कोचिंग क्लासवाले आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये जवळपास 12 ते 15 हजार खाजगी शाळा आहे, 12 ते 15 हजार लाख खाजगी शाळा, 6 लाखापेक्षा जास्त सरकारी शाळा आहे. जवळपास 7 ते 8 कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात. आणखीन खाजगी क्लासेस, कोचिंग क्लासेसला जवळपास 4.5 ते 5 कोटी विद्यार्थी शिकायला जात असतात. अब्जावधीची ही इंडस्ट्री, याचं चक्र ठप्प झालंय. सरकार केंद्राकडे 38 हजार कोटी थकलेलं जीएसटी मागतंय. आणि सगळ्यात मोठा जीएसटी उद्योगपतींच्या नंतर जर कोणी भरत असेल तर हे सगळ्या कोचिंग क्लासवाले भरतात, पण ते सुद्धा बंद झाले. अर्थचक्रही थांबलंय. अगदी आता यामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा शिक्षण मंत्र्यांना या संदर्भातल्या या मागण्या मांडलेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यानंतर जाऊयात नवी मुंबईला. नवी मुंबईमधून शिक्षक पालकांना नेमकं काय वाटतं याबद्दलचा आढावा घेतलाय, त्यांच्याशी बातचीत केली आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. आपल्यासोबत नवी मुंबईमध्ये खासगी ट्युशन क्लासेसचे शिक्षक आहेत, त्यांचे मालक आहेत. आपण त्या सगळ्यांकडून जाणून घेणार की नक्की काय त्यांना समस्या भेडसावत आहेत. मला सांगा की तुम्ही ज्या पद्धतीने आपण पाहतोय की राज्य सरकारकडे न जाता ह्या ज्या संघटना खासगी ट्युशन क्लासेसच्या, ह्या संघटना थेट आता राज ठाकरेंची भेट घेतली आहे, तर तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला तिकडे गेल्यानंतर न्याय मिळेल असं वाटतं? काय परिस्थिती झालेली आहे की जे 7-8 महिने आता 8वा महिना सुरू झालेला आहे, कोचिंग क्लासेस बंद आहेत, याच्यावर आधारित सगळे विद्यार्थी ऑनलाईन जरी शिक्षण घेतलं असलं तरी प्रत्यक्ष त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. गेल्या काही महिन्यामध्ये वेगवेगळ्या संस्था या राज ठाकरेंकडे जातात आणि राज ठाकरे साहेब वेगळ्या पद्धतीनं सरकारपुढे या समस्या मांडतात. त्यांचाही दृष्टिकोन असा आहे की या समस्या लवकरात लवकर सुटून सर्व लोकांना न्याय मिळेल आणि सर्व गोष्टी सुरळीत सुरू होतील, की जेणेकरून लोकांच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या समस्या दूर झाल्या पाहिजेत. नक्कीच, आपण काय म्हणाल, तुम्ही आता गेले 7-8 महिने पाहतोय की कोरोनाच्या ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये कोणत्या समस्यांना तुम्ही फेस करता? ॲक्च्युली पेरेंट्स और स्टूडेंट्स को अभी जो नया टेक्नॉलॉजी अडॅप्ट करने के लिए टाइम तो मिला नहीं. ऐसा बहुत सारे पेरेंट्स है जिनके पास 2 GB डेटा भरने के लिए भी पैसा नहीं है. तो ये ऑनलाइन क्लासेस सक्सेस होने के लिए उनके पास टेक्नोलॉजी होना चाहिए. अभी पिछले 8-9 महीने से लेके उनका मेंटल जो स्ट्रेचर है, हम लोग बोलते हैं कि उसको एंग्जाइटी फैक्टर की वजह से बच्चों को भी साइकोलॉजिकली बहुत असर होने लगा. उनको एक्सपोजर मिला क्लास में कंट्रोल्ड वे में या सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करके या नॉर्म्स फॉलो करके आने का मौका मिला, कम से कम एग्ज़ाम लिखने के लिए, तो उसमें बहुत फायदा होगा. सध्या तुम्ही आता कोणते फेस करते, कशा पद्धतीने हे क्लासेस सुरू व्हायला पाहिजे असं वाटतं? म्हणजे व्हायला पाहिजे, कारण का थोडंफार तर आम्ही डिस्टन्स ठेवून चालू करू शकतो, हँड सॅनिटायझर आणि मास्क वगैरे घालून चालू करू शकतो. थोडी छोटी बॅच करून 2 टीचर्स लावून सगळं काम करू शकतो, पण ते सरकारने ठरवलं पाहिजे की असं असं करून तुम्ही चालू करू शकता. दुसरं म्हणजे पालक हतबल झालेले आहेत घरी, की मुलं ऐकत नाही आहे, घरचं काम असतं, पॅरेंट्स म्हणजे मेन म्हणजे मम्मी पप्पा दोन्ही काम वर्किंग असतं, नंतर त्यांना काही म्हणजे ते कधी कधी काही समजत नाही की काय करावं. तुम्ही काय म्हणा, तुम्ही खाजगी क्लासेस स्वतः चालवता, काय परिस्थिती आहे? ॲज अ पॅरेंट मी एक वस्तू म्हणू शकते की मुलांना सांभाळणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. घरी बसून ते मतलब असं वाटते त्यांना जेलमध्ये बंद केल्यासारखं वागतात, आणि बाहेर जायसाठी खूपच आतुर, आणि शाळेत गेले तर डेव्हलपमेंट दिमागाचं पण होते कारण घरी नाही करू शकत ते, एक नाही एका जागेवर बसतात, काही नाही करू शकत ते, आणि तुम्ही काही शिकवू पण नाही शकत जसे तुम्ही क्लासेसमध्ये मुलांना पाठवल्यानंतर शिकतात ते मुलं. सो विथ प्रिकॉशनसोबत करू शकतात क्लासेस ऑन केले तर आम्हाला खूप बरं आहे. नुसतं शिक्षकांसमोर किंवा हे खाजगी क्लासेस जे चालवणार आहेत मालक आहेत त्यांच्यासमोर नाही तर पालकांसमोर देखील अनेक अडचणी आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.